सिग्नल सुरू झालं तेव्हापासून बघतोय मी, 4-5 महिने झाले अशीच परिस्थिती सुरू झालं बघा। पोलीस प्रशासनाने, सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं। सोलापूरकर नमस्कार, मी आता आहे आसरा चौकामध्ये, माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते किसन रिकिबे। किसन सरांचं असं म्हणणं आहे की आसरा चौकात जे सिग्नल यंत्रणा आहे, ही सिग्नल यंत्रणा लोकांमध्ये गोंधळ निर्माण करत आहे। त्याचं जे टायमिंग आहे ते थोडंसं ऑड झालेलं आहे, किंवा समोरासमोर एकाच वेळेला दोन्ही सिग्नल सुटत आहेत, त्यामुळे ट्रॅफिक जाम होते। तुम्ही या परिसरात नेहमी जात असता, या परिसरात ट्रॅफिक जाम नेहमी होत असं तुमचं म्हणणं आहे, तर नेमकं काय कारण आहे थोडंसं सांगा। कारण काय होतं की ज्यावेळेस आपण विमानतळाकडून येणारे जे प्रवासी आहेत, विमानतळाकडून येणाऱ्या जे गाड्या आहेत, ते सिग्नल ज्यावेळेस थांबतं, थांबायच्या अगोदर त्या समोरचं सिग्नल चालू होतं, जे 7 रस्त्यातून साईडवरून येतं, बोडगे रोडवरून येतं, ते समोरासमोर होण्याची आणि एकत्र येतं ते ट्रॅफिक, त्यामुळे ॲक्सिडेंट होणं किंवा गर्दी निर्माण होते। आणि हे जर सिग्नल जर राईटचं चालू झाल्यानंतर त्याच्यानंतर त्या राईटचं चालू झालं तर असं सगळं व्यवस्थित चालेल, त्यामुळे गोंधळ निर्माण होणार नाही, ॲक्सिडेंट वगैरे होणार नाही। म्हणजे सिग्नल जे आहे ते त्याचं जे लाईट लागतं ते गोल सर्कलमध्ये फिरलं पाहिजे, लागत नाही, पण ते समोरासमोर लागतं। आता जर होडगे रोडवरून आलेला माणूस आहे, आता बघा तुम्ही इथं बघा, विमानतळावरून सुरू झालेलं ट्रॅफिक चालू झालं, थोड्या वेळातच काय होईल, त्याच्याबरोबर समोरून सिग्नल चालू होईल, त्यामुळे ते समोरासमोर म्हणजे लाल लाईट लागायच्या अगोदर जर समजा एखाद्याने फास्ट गाडी आणली तर समोरासमोर ॲक्सिडेंट होऊ शकतो। त्याच्यामध्ये काय दुरुस्ती करायला हवी असं तुम्हाला वाटतं? जर सर्कल वाईज जर सिग्नल चालू झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही। आणि गेली 6 महिने असं आहे, तर आम्हाला म्हणायचं आहे की बाबा एवढ्या दिवसात ट्रॅफिकला वगैरे समजायला पाहिजे होतं की इतक्या अडचणी इथे येतात कशा, हे असं व्यवस्थित जर सुरू झालं तर काही अडचण येणार नाही। पण आता किसन भाऊ मी पाहतो आहे की इकडचं जेव्हा सिग्नल सुटला त्यानंतरचा हा सुरू झाला आहे? नाही, तो सुरू झाला नाही। आता तो सुरू झाला ना, तो कुठला सुरू होतो आहे बघा आता तुम्ही। म्हणजे आता जो होडगी रोडवरनं म्हणजे 7 रस्त्याकडनं जे आले ते आता सुरू होईल असं तुमचं? हां, बघूया आपण की काय नेमकं होतं या ठिकाणी। आता हे सुरू गेला ना तर समोरचा सुरू होईल, ओके, तो नाही सुरू होणार। ओके, हे झाल्यानंतर कुठला समोरचं व्हायला पाहिजे, पलीकडचं व्हायला पाहिजे। हां, आता हे सुरू झालं, जुळे सोलापूरकडनं जे लोक येतात ते आता निघून गेले, त्याच्यानंतर 7 रस्त्याकडनं जे येतात ते निघायला पाहिजे होते, पण समोरचं निघालं, ॲक्च्युली समोरचं निघतो। किंवा आता होडगेरवरून येणारे जर संपले की त्यानंतर लगेच नई जिंदगीतून येणाऱ्या लोकांचं सुरू व्हायला पाहिजे, पण ते होतं कुठलं होडगे रोडचं। बरं, हे कधीपासून असं तुमचं निरीक्षण आहे किंवा काय? 4-5 महिने झाले जर सिग्नल सुरू झालं तेव्हापासून बघतोय मी, 4-5 महिने झाले अशीच परिस्थिती आहे। आता इकडचे लोक निघालेत, आता कुठलं सिग्नल येईल असं तुम्हाला वाटतं? हा समोरचं होडगे रोडचं येईल। यायला कुठलं पाहिजे? यायला पाहिजे ते नई जिंदगीचं। बरं, आता ही लोक इकडे जुळे सोलापूरकडे निघतात किंवा होडगे रोडकडे जातात किंवा होडगे रोडकडे, आणि त्याबरोबर समोर अपोजिट साईडचं चालू होतं। बघूया आता ते इकडचं सिग्नल निघालं आपल्या लक्षात येईल, आता समोरून गाड्या निघालेल्या आहेत, हे बघा सुरू झालं बघा। आता दुपारची वेळ आहे, दुपारी 2 वाजले, त्यामुळे इतकंसं जाणवत नाही आहे, पण संध्याकाळी जेव्हा ट्रॅफिक जास्त असतं किंवा सकाळच्या सुमारास लक्षात येईल की या ठिकाणी वाहतुकीचा गोंधळ उडतो आहे। पोलीस प्रशासनाने, सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। छोट्या छोट्या गोष्टीमधून अपघात होत असतात आणि खरं तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। सामाजिक कार्यकर्ते किसन रिकिबे यांनी आपल्याला गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे। प्रशासनाकडे आपण पाठपुरावा करूया की याच्यामध्ये दुरुस्त होणं गरजेचं आहे, किंवा प्रशासनाला जर व्यवस्थित हे समजून घ्यायचं असेल तर किसनदादांची आणि प्रशासनाची आपण भेट घालून देऊया, आणि या ठिकाणी जर चुकीचं काही होत असेल तर ते दुरुस्त करणं खरंच गरजेचं आहे। अपघाताचं प्रमाण घटलं पाहिजे, छोटे छोटे अपघात रोजच होत असतात आणि वाहतुकीचा गोंधळ तर रोजचाच आहे, त्यामुळं प्रत्येक व्यक्ती जुळे सोलापूर होडगी रोड भागात राहणारा व्यक्ती आसरा चौकात येतोच येतो आणि तो या वाहतुकीच्या गोंधळामध्ये किंवा ट्रॅफिक जॅममध्ये अडकतो। रिक्षाही खूप थांबतात तिकडं, या कोपऱ्याला रिक्षा थांबतात, तिथे ट्रॅफिकने रिक्षा थांबवल्या नाही पाहिजे, त्या कॉर्नर किंवा ह्या कॉर्नरला, अशा कॉर्नरला जर रिक्षा थांबल्या तर टर्निंगला जे लोक जातात। मध्यंतरी किसन भाऊ, चौक मोठा करण्यात आला, काही फरक पडला असं वाटतं का? फरक पडलाय, पण काय होतं जेव्हा चौक मोठा झाला तेवढ्या ट्रॅफिक कडेला जेव्हा थांबतं त्यावेळेस टर्निंग करणाऱ्या लोकांना लांबून टर्न करावं लागतं, लांबून टर्न करत असताना त्यांना ॲक्सिडेंट व्हायची किंवा प्रॉब्लेम व्हायची शक्यता आहे। किसन भाऊचं जे काही म्हणणं आहे ते आपण जाणून घेतलं आहे आणि आत्ता तुमच्या परत आम्ही ते पोहोचवतोय। तुमचं काही म्हणणं असेल तर खाली कॉमेंट नोंदवा तुम्ही आणि प्रशासनाकडे आपण पाठपुरावा करूया, धन्यवाद। राजेश यांचं किराणा दुकान ते रोज दुपारी बंद करून होलसेल माल आणण्यासाठी होलसेल व्यापारीकडे जायचे, त्यात त्यांचा वेळ आणि ग्राहक दोन्ही जायचे।
शरद यांचा हॉटेल व्यवसाय, पण ते हॉटेल कडे लक्ष न देता माल आणण्याच्या धावपळीतच असायचे। हॉटेल कडे दुर्लक्ष। सुरेखा मावशी मेस चालवतात, पण बराच वेळ त्यांचा माल आणण्यात जायचा। डब्याच्या क्वालिटीवर परिणाम। मग याचा उपाय वन टच मध्ये आहे, तो म्हणजे BS ट्रेडर्स ऍप, जे आपल्याला लागणाऱ्या होलसेल किराणा माल आपल्याला वेळेत योग्य किमतीत आपल्याला देणार। आजच BS ट्रेडर्स ऍप गुगल प्ले स्टोअर मधून इन्स्टॉल करा। योग्य किमतीचा किराणा माल। जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंका विहिरी जवळ सोलापूर।